मी काय म्हणतो याकडे जर तुम्ही लक्ष देत नसाल तर मी काय बोलतोय हे तुम्हाला कळेल का नाही आणि हे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत लागू आहे नाही का जर तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही तुम्ही काय खात आहात हे तुम्हाला माहित नाही तुम्ही काय श्वास घेत आहात काय घडतंय हे माहित नाही बहुतेक लोकांना फुलांचा सुगंधच लक्षात येत नाही का किंवा काहीही ते फक्त चालत असतात दगडासारखे किंवा मी म्हणेन एका बैलासारखे कारण त्यांना तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केटमध्ये बैलाची पूजा केली जाते म्हणजे हे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मागं जाणे जर तुम्ही एक बैल किंवा अस्वलाप्रमाणे चालत असाल तर ते उत्क्रांतीत मागे आहे कोट्यावधी वर्षे लागली तुम्ही एक मानव म्हणून विकसित होण्यासाठी आता तुम्ही मागे गेलं नाही पाहिजे मनुष्य असणं म्हणजे मनुष्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण सुद्धा त्याच गोष्टी करतो जे इतर प्राणी करतात फरक फक्त एवढाच आहे की जे इतर प्राणी करू शकतात आपणही त्याच गोष्टी करतो परंतु आपण त्या जाणीवपूर्वक करू शकतो हा एक मोठा फरक आहे आणि काही जाणीवपूर्वक करणं जमणार नाही जर तुम्ही करत असलेल्या गोष्टींकडे किंवा तुम्ही करत नसलेल्या गोष्टींकडे तुमचं पुरेसे लक्ष नसेल तर विशेष करून ज्या गोष्टी तुम्ही करत नाही त्याकडे तुमचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे नाही तर त्या गोष्टी तुमच्या आत चिरतील <laughs> म्हणून हा अटेन्शन डेफिशियन्सी सिंड्रॉम निर्माण झाला आहे कारण लोकांची शिक्षणाची कल्पना म्हणजे माहिती सध्या मानवी शिक्षण प्रणालीची संपूर्ण कल्पना तुमच्यावर माहिती लादणे अशी झाली आहे जेवढी अधिक माहिती तुम्ही कोणत्याही मनावर लादाल किंवा समजा लहानपणापासून तेवढी अधिक त्यामध्ये त्याला एकाग्रतेबद्दल तिटकारा निर्माण होईल कारण काहीही जाणून घेतल्याशिवाय माहिती तुम्हाला चुकीची समजूत देते की तुम्हाला सगळं काही माहिती आहे ही आता एक फॅशन झाली आहे आज जर तुम्हाला रात्रीच्या मेजवाणीला बोलावलं गेलं तर तुम्ही गुगल वर शंभर कोटी आकाश गंगांबद्दल माहिती शोधता त्या सर्वांना क्रमांक आणि नाव आणि सर्व काही दिलं गेलंय uh... ती पाचशे सहासष्ट बी झेड ती आकाश गंगा दॅट गॅलक्सी यु नो त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती आहे तुम्ही गुगल करता ती दोन वाक्य मिळवता आणि रात्रीच्या मेजवानीला जाता जो कोणी तुम्हाला विचारतो तुम्ही कसे आहात हा आणि तुम्ही म्हणता अहो तुम्हाला ती आकाशगंगा माहिती आहे जी एक अब्जावधी किलोमीटर दूर आहे जी बी बी झेड वगैरे काय नाव आहे आणि तुम्ही त्याबद्दल बोलता सगळ्यांना वाटतं की तुम्ही आहात आणि आज जगात हीच एक मोठी समस्या बनली आहे आपण माहितीला आपण चुकून माहितीला बुद्धिमत्ता समजून बसलो एका उद्योजकाला किंवा कोणालाही कोणत्याही परिस्थितीतून जर तरुण द्यायचं असेल तर त्याला फक्त माहितीच नाही तर बुद्धिमत्तेची सुद्धा गरज असते माहिती एक प्रकारे उपयोगी ठरेल पण बुद्धिमत्ताच अशी गोष्ट आहे जी तुम्हाला एखाद्या परिस्थितीतून विशिष्ट मार्गाने तरुण नेते इतर कोणी तरी करत मार्गाने नाही आपण चुकून माहितीला बुद्धिमत्ता समजतोय एकदा तुम्ही स्वतःला खूप माहितीने लादून घेतलात की मग आता एकाग्रतेने लक्ष गंभीर एक गंभीर समस्या बहुते एकदा का तुम्ही लक्ष एकाग्र करायला सक्षम नसाल एकदा तुम एक का तुमच्याकडे लक्ष धरून ठेवण्याची क्षमता नसेल म्हणजे तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरण्याची क्षमता सुद्धा गमावली आहे तुम्ही फक्त स्मृतीतून माहिती घुसळत राहता एक सुंदर घटना आहे तुम्ही अँड्र्यू कार्नेगी बद्दल ऐकलंय का जेव्हा अँड्र्यू कार्नेगी यांनी त्यांचा उद्योग सुरू केला अगदी थोड्या काळातच ते खूप यशस्वी झाले आणि त्याने खूप पैसे कमावले तो काळ काही गुगल किंवा फेसबुक किंवा ट्विटर यासारख्या कंपन्यांचा जमाना नव्हता जिथं एक दोन वर्षात ते अब्जावधीश होतात वगैरे त्या काळी लोकांना कारखाने उभारायला लागायचे ला ला याचे आणि त्याचे आणि पैसे कमवायचे ज्याला दशक किंवा पिढ्यान पिढ्या लागायच्या तर या व्यक्तीने थोड्या काळातच इतके पैसे कमावले तेव्हा लोकांना याबद्दल संशयाला अमेरिकन सरकारला अशी शंका होती की तो काही गडबड करतोय म्हणून त्यांनी एक तपास आयोग समिती नेमली त्यांनी शक्य त्या प्रकारे त्याला प्रश्न विचारले आणि त्यांना त्याच्या ते व्यवसायात काहीच चुकीचं सापडलं नाही मग त्यांनी विचारलं तर मला इतकं यशस्वी आणि इतके पैसे कमावणं कसं जमलं तर अँड्रू कार्नेगिरने अगदी सोप्या शब्दात सांगितलं हे बघा मी एखाद्या गोष्टीवर माझं मन केंद्रित करू शकतो सलग पाच मिनिटांसाठी फक्त पाचच मिनिटे तुमच्यापैकी कोणी हे करू शकतो का सर्व आयोग सभासदांनी विचार केला की पाच मिनिटांसाठी एका ग्राउंडला काय अडचण आहे आणि त्याने एक प्रयोग केला त्यांनी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला काही सेकंद सुद्धा त्यांना ते जमलं नाही एक क्षण इथं एक क्षण तिथे बहुतेक लोकांचा असंच आहे मग तो म्हणाला तुम्ही अमेरिका देश चालवला नाही पाहिजे तर मानवी क्षमतेत असं काहीतरी आहे ज्याला चित्त असं म्हणतात एक फरक आहे बघा इंग्रजीत माइंड म्हणजे मन बहुतेकदा तुम्ही तुमच्या भागाला मन समजता इन द सिस्टम मध्ये मनाचे चार मुख्य कप्पे आहेत पण आज याबद्दल मी सविस्तर बोलू शकणार नाही पण मनातील स्मृतीच्या भागाला सगळ्यात कमी महत्व आहे आणि हे चित्त जे चैतन्याशी जोडलेले जे सर्वात महत्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या चित्तात एक आकार निर्माण केला की तो आकार वास्तवात प्रकट होईल नेहमीच कारण चित्ताला जीवन निर्मितीच्या साहित्यानं सक्षम केलं गेलंय आपल्या जवळ योग्य शब्द नसल्यामुळे आपण चैतन्य हा शब्द वापरत आहोत जो जीवनाचा आधार आहे एकदा का तुमचं मन त्याच्याशी जोडलं गेलं की मग तुमचं मन हवा तो आकार घेऊ शकतं मन हे जणू एका ढगासारखं आहे तुम्ही ते देवासारखं बनवू शकता एक दानवसुद्धा निर्माण करू शकता एक डुक्कर निर्माण करू शकता तुम्हाला हवं ते घडवू शकता ही एक कापसासारखी गोष्ट आहे तर तुम्ही तुमच्या चित्तात जे काही निर्माण कराल ते बाह्य जगात प्रकट होत कारण त्यामागे जीवन निर्मितीच्या ऊर्जेचं सामर्थ्य आहे तर चित्त हा मनाचा सर्वात महत्वाचा पैलू आहे स्मृती नव्हे भौतिक पैलू हाताळण्यासाठी स्मृती महत्वाची आहे शेवटी एक उद्योजक कदाचित फक्त भौतिक गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करत असेल ते ठीक आहे पण एका उद्योजकाचं जीवन एक साहसी आणि रोमांचकारी झालेलं मला आवडेल जिथं तो त्याच्या नवीन शक्यतांचा शोध घ्यायची क्रिया त्याच्या अनुभवात खरोखरच एक नवीन शक्यता बनते फक्त एक आर्थिक शक्यता नाही आणि अशी शक्यता एखाद्या उद्योजकाच्या जीवनात आहे की ज्यामुळे तो त्याच्या उद्योगाला आध्यात्मिक शक्यता आणि एक आध्यात्मिक वाढीमध्ये बदलू शकेल किंवा स्वतःच्या अस्तित्वाचीच वृद्धी जे मला वाटतं प्रत्येकानं शोधलंच पाहिजे म्हणूनच आम्ही प्रत्येक गोष्टीत आध्यात्मिक अंश आणण्याचा प्रयत्न करतोय यश प्राप्ती सहज होईल आणि या संदर्भात हे महत्वाचं आहे यश हे सहजपणे प्राप्त होईल ते जणू एखाद्या जादूमुळे नव्हे तर तुम्ही तुमच्या संपूर्ण क्षमतेनिशी कार्य करता म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की शाळेत एक प्रकारची चढावड ज्याला तीन पायांची शर्यत म्हणतात जरी तुम्हाला तीन पाय मिळाले तरी तुम्ही हळू धावता दोन पायाने तुम्ही जोरात धावाल नाही का खरं पाहता तर संख्येच्या दृष्टीनं तीन पायाने तुम्ही जास्त कार्यक्षम व्हायला हवा पण ही वस्तुस्थिती आहे जास्त माहिती ना जास्त माहिती म्हणजे काहीतरी जे, जे तुमचं नाही तुम्ही तुमच्या स्मृतीला ते जोडता आणि त्यासोबत स्वतःचीच ओळख बांधता तुम्ही जितकं जास्त करता, ते करता तितके तुम्ही कमी प्रभावी बनता पण सध्या आपली शिक्षणाची सगळी कल्पना म्हणजे फक्त माहिती गोळा करणे आणि आता तर इंटरनेटी आहे एका बारा वर्षाच्या मुलाला माहिती आहे वर तिथं एक ट्रिलियन प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या आकाशगंगेचं नाव काय आहे जे त्याच्यासाठी चांगलं नाही आहे कारण हे ज्ञान नव्हे याचा काहीही उपयोग नाही हे केवळ बढाही मारण्यासाठी ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते तुमची लक्ष देण्याची क्षमता हिरावून घेतं कारण लक्ष देण्याचा मुलाधार हा आहे की तुम्हाला कळतं की तुम्हाला विश्वातला एक कण सुद्धा व्यवस्थित माहीत नाहीये संपूर्णपणे तुम्हाला अगदी एक अणुसुद्धाही माहीत नाहीये म्हणूनच तुम्ही लक्ष देऊ शकता जर तुम्ही विचार केला मला हे माहिती आहे तेव्हा तुम्ही लक्ष देऊ शकत नाही हा माहितीचा उद्धटपणा आहे जो तुमच्यातली लक्ष एकाग्र करण्याची क्षमता हिरावून घेतो